जी जी स्पेशल वेळ लक्षवेधीसाठी दिली होती ती तहकूब करण्यात आली. एक तर दिवस कमी असतात, आमच्यासारख्या नवीन आमदारांना लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये स्पेशल सेशनसाठी सुद्धा जर मंत्री येत नसतील आणि सकाळी उठता येत नसेल तर मग हे मंत्री करतात काय असा प्रश्न आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतो खरं तर तिथं उपस्थित राहून प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी त्यांची असताना सुद्धा ते जर सेशनला महत्व देत नसतील, सामान्य लोकांच्या प्रश्नाला महत्व देत नसतील, तर मग ते मंत्री हे स्वतःच्या हितासाठी झालेत का लोकांच्या हितासाठी झालेत असा आमचा प्रश्न आहे. कालच्या दिवशी सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये अनेक मंत्री उपस्थित नव्हते आणि आज सुद्धा अशीच परिस्थिती. आणि आजची जी स्पेशल वेळ लक्षवेधीसाठी दिली होती ती तहकूब करण्यात आली. एक तर दिवस कमी असतात, आमच्यासारख्या नवीन आमदारांना लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये स्पेशल सेशनसाठी सुद्धा जर मंत्री येत नसतील आणि सकाळी उठता येत नसेल तर मग हे मंत्री करतात काय असा प्रश्न आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटतो. आणि अशा पद्धतीने जर ते वागणार असतील, अशा पद्धतीने लोकांचे प्रश्न जर ते टाळणार असतील तर आम्ही नवीन आमदार म्हणून याचा निषेध नक्कीच करतो. सिरियस आणि सिनियर एमएलए आहेत, आमदार आहेत, भाजपचे आहेत आणि अशा पद्धतीने एका सिनियर आमदाराने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किती महत्वपूर्ण आहे बघा. मग मंत्री येत नाहीत, आम्ही सर्वजण उपस्थित असतो, सिरियसनेस नाहीत, पण जेव्हा मंत्री पदाचा विषय येतो तेव्हा त्यांच्या नेत्याची बाजू ते कुठेही सोडत नाहीत. आज सुद्धा आपण बघितलं तर मुख्यमंत्री आले तर त्यांच्याबरोबर त्यांचे चार मंत्री असतात, उपमुख्यमंत्री आले तर भाजपचे काही मंत्री असतात, मागे पुढे करत असतात आणि जे नवीन इच्छुक आहेत असे लोक तर त्यांची पाठ सोडतच नाही. मग फक्त पदासाठी मंत्रिपद मिळावं यासाठी तुम्ही मंत्री झालेला नाहीत, या महाराष्ट्राचे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मंत्री झाले आहात. पण काय बोलणार, हे सरकार याच्यासाठीच झालेलं आहे की त्यांना स्वतःचं हित पडलेलं आहे, इलेक्शन पडलेलं आहे आणि बदला घेण्यासाठी हे सरकार फॉर्म झालेलं आहे. त्यामुळे बजेटपासून सगळी जी काही चर्चा इथं चाललेली आहे ती फक्त हवेतली चर्चा आहे. आम्ही नागपूरला अनेक प्रश्न मांडले होते, अनेक लक्षवेध्या मांडल्या होत्या, त्याला तिथं असणाऱ्या मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. आश्वासन हे पुढच्या अधिवेशनाच्या आधी संपवावे लागतात, चर्चा करावी लागती, बैठका घ्याव्या लागतात, पण एक सुद्धा बैठक झालेली नाही. मग जी काय प्रथा आहे या विधिमंडळाची, या अधिवेशनाची, ती प्रथा हे सरकार कुठेतरी मोडत काढत आहे. संविधानाला फाटा देऊन सरकार हे फॉर्म झालं आणि आज जर बघितलं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात अधिवेशनाचे ते सुद्धा हे सरकार पाळत नाही. त्यामुळे यांना प्रथेचं परंपरेचं काहीही पडलेलं नाही, लोकांचं काहीही पडलेलं नाही, त्यांना स्वतःचं हित, इलेक्शन, मुंबईचं राजकारण एवढंच पडलेलं आहे असं स्पष्ट होतं.